शिवाजी महाराज की, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब, सिद्धांत गौतम बुद्ध, अहिल्यादेवी होळकर, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे, क्रांतीवीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, राया ठाकर, लक्षा ठाकर, हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला प्रथमतः मी अभिवादन करतो. आजच्या या जनसंवाद मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित आदरणीय तळपारे साहेब, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर व माझ्यासमोर उपस्थित अकोले तालुक्यातील तमाम मायबाप जनता, खरोखर मित्रांनो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रभर उद्धव साहेबांची जनसंपर्क यात्रा सुरू आहे आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद या यात्रेला मिळतोय. सेनापती बापट एका काळी म्हटले होते का, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मरल, मराठविना राष्ट्र गाड्यानं चाले, खरं वीर वैरी पराधीन जातो, महाराष्ट्र आधार हा अखंड राष्ट्राचा. खरं तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे हिमालय ज्या ज्या वेळेस अडचणीत आलं त्यावेळेस सह्याद्री धावून गेलं, याचं उदाहरण म्हणजे कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, तर कालपर्यंत आपले राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय पवार साहेब असतील, तर आपल्या शिवसेनेचे नेते उद्धव साहेब, हे सर्वजण हा वसा आणि वारसा पाळत आहे. आज आपण बघतोय ज्या प्रकारे ईडीची चौकशी लावतात आणि निष्ठावंतला भारतीय जनता पार्टी मध्ये घेऊन जात आहे, आज संविधान अडचणीत आलंय माझ्यासारख्या युवकाला वाटतंय. मित्रांनो आज आपण उद्धव साहेबांवर बद्दल बोलायला गेलो, उद्धव साहेब हे लाडके मुख्यमंत्री म्हणून या राज्याचे होते, त्यांनी कोविड मध्ये जे काम केलं, जे काही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आपण ती विसरू शकत नाही. ज्यावेळेस हे 40 गद्दार साहेबांना सोडून गेले, साहेबांनी मोकळ्या मनाने राजीनामा दिला आणि शेतकऱ्यांसाठी जे काही साहेबांनी 2 लाख रुपयाची कर्जमाफी केली, कधी श्रेय घ्यायचं काम उद्धव साहेबांनी केलं नाही. आजच्या या सभेच्या माध्यमातून मी साहेबांना एकच सांगतो, साहेब काळजी करायची गरज नाही, आमच्या सारखे युवक जिवंत आहेत आणि तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हा अकोले तालुका पुरोगामी विचारसरणीचा तालुका आहे. खरं तर मित्रांनो मी पवार साहेबांचा एक युवक कार्यकर्ता म्हणून संविधान बचाव रॅली सुरू केली आहे. गावोगावी आम्ही जातोय, डोंगर गावापासून आम्ही सुरुवात केली, सोमवारपासून आम्ही रॅलीला सुरुवात केली, 20 गावं आम्ही कालपर्यंत कव्हर केले, आजही देखील आमचा दौरा सारू जाणार आहे. आमचं काम एकच आहे का, ग्रामपंचायत मध्ये जायचं, गावोगावी जायचं, लोकांचे डोळे उघडायचं काम करायचंय. आज हे भारतीय जनता पार्टी करताय काय, आज जर 2024 ला नरेंद्र मोदी जर निवडून आले तर मित्रांनो माझ्या सारख्याला वाटतंय हे संविधान बदलतील. आज इथं अनेक लोक बसलेत, माझ्या सारख्याला वाटतंय जर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान जर झाले तर याच्या पुढे निवडणुका होणार नाही, संविधान अडचणीत आहे. आज इथं शेतकरी बांधव माझ्या समोर उपस्थित आहे, मला एकच गोष्ट तुम्हाला विचारायचंय, या नरेंद्र मोदींनी आपल्या शेतकऱ्यांसाठी केलंय काय? 2014 पासून नरेंद्र मोदी सत्तेत आलेत, शेतकऱ्यांसाठी केलंय काय? काहीच केलं नाही. मित्रांनो आज कांद्याची परिस्थिती तुम्हाला माहितीये, दूध दराची परिस्थिती माहितीये, सोयाबीनची परिस्थिती माहिती, आपल्याला भाव मिळाला नाही. सगळ्यात मोठी लूटमार जर शेतकऱ्याची होत असेल तर तळपाडे साहेब जीएसटी लागू केलाय. आज एखादा व्यापारी ज्यावेळेस जीएसटी भरतो त्याला त्याचा सेट ऑफ घेता येतो, कारण की तो इन्कम टॅक्स भरतो, परंतु आपला गोर गरीब शेतकरी कधी जीएसटी भरत नाही, त्याला त्याचा सेट ऑफ घेता येत नाही, शेतकऱ्यांचं वाटोळं यांनी केलंय. दुसरी गोष्ट म्हणजे मध्यंतरी बघितलं, मागच्या वर्षी शिवसेना पक्ष जो होता 40 आमदार सोडून गेले, पक्ष फुटला, चिन्ह कोणाला दिलं, मिंदे गटाला चिन्ह दिलं, तीच परिस्थिती आमच्या पक्षाची झाली आहे. ज्या बापांनी, ज्या पवार साहेबांनी पक्ष काढला त्यांचं चिन्ह अजितदादांना घेऊन गेले, या दादांनी केलं काय होतं? पक्ष काढणारे पवार साहेब होते, आज या जनतेला माहिती आहे. परंतु मित्रांनो परिस्थिती झाली कशी आहे, आज जर मी गावरान भाषेत बोलायला गेलो, एखाद्या बापानी शेती करायची, घर बांधायचं आणि बाप हयातीत असताना ज्या वेळेस वाटणे होता, ज्या बापाच्या नावावर सातबारा होता, त्याच बापाला काही शिल्लक राहत नाही, अशी परिस्थिती राज्यात झाली. मित्रांनो आज माझ्यासारख्या युवकाला लाज वाटतीये का, हा आजचा आपला महाराष्ट्र हा आपला मराठी माणूस चालवत नाही, गुजराती लोक चालवत आहे, लाज वाटतीये. त्यामुळे मित्रांनो आपल्याला उद्धव साहेबांच्या पवार साहेबांच्या मागे भक्कमपणे उभं राहायला लागेल, महाविकास आघाडी सोबत राहावं लागेल. आज इथं अनेक युवक मित्र माझ्या समोर बसलेत. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे अनेक उद्योगधंदे आपल्या
आपल्या महाराष्ट्रात येत होते, परंतु या मिंदे गटातले जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी फडणवीसांनी काय केलं, हे धंदे कुठं घेऊन गेले, गुजरातमध्ये घेऊन गेलेत। आज इथं युवकांच्या हाताला रोजगार राहिला नाही, नरेंद्र मोदीसाठी जेव्हा कोणी मत मागायला येईल एकच गोष्ट त्यांना विचारा, कुठं गेले 2 कोटी रोजगार, काय आश्वासन दिले होते तुम्ही आमच्या युवकांसाठी। आज तुम्ही बघताय गोळीबार होऊ राहिलेत, जळगावमध्ये गोळीबार झाला, कल्याणमध्ये गोळीबार झाला, पुण्यामध्ये गोळीबार झाला, अहो काय चाललंय। हा महाराष्ट्र शांततेचा महाराष्ट्र होता, परंतु आज या महाराष्ट्राचं यांनी यूपी बिहार करून ठेवलंय। मित्रांनो, पूर्वी लोक यूपी बिहार वरनं तळपडे साहेब यायचे इथं रोजगारासाठी, भविष्याच्या काळात आमच्यासारख्या युवकांना बिहार मध्ये जावं लागेल, यूपी मध्ये जावं लागेल, ही परिस्थिती येणार आहे इथं। त्यामुळे मित्रांनो, तळपडे साहेब हा तालुका आदिवासी लोकांचा तालुका आहे, आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत, द्रौपदीताई मुर्मू। आज माझ्यासारख्याला वाटतं, एक आदिवासी युवकाला वाटतंय तळपडे साहेब का त्यांनी फक्त मताच्या बेरीजासाठी द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपती केले। ज्यावेळेस संसदेची इमारत झाली त्यावेळेस तिथं उद्घाटनाला द्रौपदीताई मुर्मूंना बोलवलं नाही, ज्यावेळेस राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा यांनी केली तिथं त्यांना हे चालले नाही। मग तुम्ही आदिवासी समाजाला काय तुच्छ समजता का? हा आदिवासी समाज आता हुशार झालाय, येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। त्यामुळे मित्रांनो, आज आपल्याला आशेचे जे काय 2 किरण माझ्यासारख्याला वाटतंय, हा जर महाराष्ट्र आपल्याला या लोकांपासून वाचवायचा असेल, या भारतीय जनता पार्टीपासून वाचवायचा असेल, तर भक्कमपणे उद्धव साहेबांसोबत आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत आपल्याला भक्कमपणे उभं राहावं लागेल। आता थोड्याच वेळात इथं उद्धव साहेब येणार आहेत, त्यामुळं जास्त काही मी वेळ घेणार नाही, परंतु आता लोकसभेच्या निवडणुका तोंडासमोर येत आहे, आम्ही आमच्या पद्धतीने कंबर कसली संविधान बचाव रॅली करतोय, शिवसेना पक्षाने तेच करावं, काँग्रेसने करावं, गावोगावी आपण गेलो पाहिजे, कारण की भविष्याचा काळ जर पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आले मित्रांनो, तुम्हाला सांगतो वाईट होईल, या देशाचं वाटूळ होईल, या राज्याचं वाटूळ होईल। जो पुरोगामी विचार या महाराष्ट्राने आतापर्यंत जपला होता हे त्याला विकून टाकतील, महाराष्ट्र हे संपून टाकतील। आज तळपडे साहेब शहापूरमध्ये राहतात, मुंबईमध्ये त्यांचं जाणं येणं राहतात, साहेब मुंबईमध्ये काय चाललंय इथं पण साहेब, आणि धारावीमध्ये काय झालंय, धारावीची 200-300 एकर जमीन आज त्यांनी कोणाला दिली आहे, अदानीला दिली आहे। आज नरेंद्र मोदी करू काय पाहताय, फक्त श्रीमंतांना श्रीमंत करायचं धोरण आहे, अरे आमच्या शेतकऱ्यांसाठी कधी काहीतरी करून दाखवा। एवढंच मी तुम्हाला सांगतो, जे कोणी मत मागायला येईल, अनेक लोक येतील सांगतील इतक्या कोटी निधी अकोला तालुक्यात आला। काल परवा मी विरगावलो होतो, रंगनाथ बापूंना भेटलो, तिथं रंगनाथ बापू म्हणे आम्ही अरे अनेक निधी पाहिला, अनेक विकास पाहिला, परंतु हा विकास काय कामाचा, हे रस्ते काय कामाचे, आपल्या लोकांकडे 4 चाकी नाहीये, गाड्या कुठून चालवायच्या त्याच्यावर, आज जर खायला अन्न नसेल तर उपयोग काय। या मोदी सरकारला एकच सांगतो, जो कोणी मत मागायला येईल त्यांना 2 प्रश्न विचारायचे, शेतकऱ्यांसाठी काय केलं, युवकांसाठी काय केलं, एवढे 2 प्रश्न विचारा मित्रांनो, हे गाव सोडून निघून जातील। त्यामुळं जी काही राजकीय परिस्थिती आज हो पाहते, उद्धव साहेब पूर्ण ताकदीने जोमले आहेत, कोकणात गेलेत, तिकडे संभाजीनगर मध्ये त्यांच्या सभा एकदम सुंदर झाला, प्रतिसाद खूप सुंदर आहे। आज आपल्या त्या अगस्ती ऋषीच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये उद्धव साहेब येत आहे। आज उद्धव साहेब आल्यानंतर आपल्याला एकच खात्री त्यांना द्यायची आहे का, साहेब तुम्ही काळजी करू नका, हा अकोला तालुका तुमच्या मागे भक्कमपणे उभा राहील, तुम्ही जो कोणी उमेदवार देशाल त्याला आपण इथून बहुमताने त्याला विजय करायचं काम आपल्याला करायचंय। मला संयोजकांनी बोलायची संधी दिली, मी संयोजकांचे आभार व्यक्त करतो। इतकंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो, तुमची रजा घेतो, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद अमित जी, अतिशय विस्तृत आणि